महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील वाचाळवीरांना फटकारलं. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांनी महात्मा गांधीजींचे विचार सांगत राज्यातील वाचाळवीरांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, किती बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहीत झाल्यामुळे असल्याचा सुळसुळाट झालेला आहे, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. राज ठाकरे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत, आज महात्मा गांधीजींची जयंती, बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणारं असेल तर जरूर बोला असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेन असा झाला आहे. प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं हे सध्या सुरू आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहीत झाल्यामुळे असल्यांचा सुळसुळाट झालेला आहे. हे होतं आहे कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देत आहेत आणि त्यात भर म्हणून पुन्हा सोशल मीडियाची. यात सगळ्यात ठहराव निघून जातो, विचार उरत नाही आणि त्यामुळे माध्यमांनी या क्षणापुरता न विचार करता पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतो आहे याचा विचार करायला हवा. गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर 75 वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्त्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणं हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.